नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आपण गेल्या आठवड्यामध्ये एकूण 5 टेस्ट बघितल्या आणि 5 टेस्ट आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल आपले सर्वांचे प्रथमतः आभार। जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल किंवा हे एक्सप्रेशन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, आजची जी टेस्ट होती सकाळी तुम्हाला मी 7 ते 5:30 दरम्यान सॉल्व करायला दिलेली होती, ठीक आहे। तर ज्यांना हे टेस्ट सॉल्व करायची आहे त्यांनी एमपी सर्कल आपले ॲप्लिकेशन ते डाउनलोड करायचं आहे तुम्हाला। हे अशा प्रकारचं लोक आहे, प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे आणि फ्री टेस्ट आहेत, बिंदास तुम्ही सॉल्व करू शकता। आपल्या मित्रांपर्यंत पण जास्तीत जास्त शेअर करा आणि हे आपले टेलिग्राम चॅनल आहे, एमपी सर्कल ऑफिशियल नाव आहे, ठीक आहे। आणि समाजसुधारक कोर्स आहे, ज्यांना परचेस करायचे करू शकता, डिस्काउंट झाले 149 मध्ये। तर हा जो काही उपक्रम आहे तर तुम्ही जर आवडत असेल तर नक्की लाईक करा। आणि हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कुठल्या घटकांवर आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते घटक खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा परीक्षा जाताना त्या घटकांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। जी डेली जो हा उपक्रम आहे त्यात तुमची रेग्युलरिटी आणि कंटिन्युटी महत्त्वाची आहे। तुम्ही जितके कंटिन्यू राहाल तितका तुम्हाला ऑटोमॅटिक त्या गोष्टींचा फायदा होत राहणार आहे, ठीक आहे। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, अनुशीलन समिती कोणी स्थापन केली होती। आता सर्वांना माहिती आहे अनुशीलन समिती काय होती, ठीक आहे। कलकत्तामधली असलेली एक क्रांतिकारक संघटना होती, मात्र तिची स्थापना कोणी केली हा एक प्रश्न आहे आणि यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरं केलेली आहेत। याचं राईट आन्सर आहे मित्रांनो पी मित्रा, ठीक आहे। मग हे भूपेंद्रनाथ दत्त, बालेंद्र कुमार घोष जे तुम्ही अटेम्प्ट केले राईट आन्सर करण्याचा प्रयत्न केला या ह्या ऑप्शनद्वारे, तर हे कोण होते, तर हे जे दोन व्यक्ती होते हे या संघटनेचे खूप मोठे आधारस्तंभ होते। पण हे जे दोन म्हणजे भूपेंद्रनाथ दत्त असतील किंवा बालेंद्र कुमार घोष असतील, हे जे दोन व्यक्ती होते हे या संघटनेला नंतर यांनी जॉईन केलेलं आहे, ठीक आहे। स्थापना कोणी केली, पी मित्रा यांनी स्थापना केलेली होती, मात्र भूपेंद्रनाथ दत्त आणि बालेंद्र कुमार घोष यांनी नंतर यांना काय केलं, या संघटनेला लेट जॉईन केलेलं आहे, ठीक आहे, नंतर जॉईन केलेलं आहे, लक्षात येते। त्यामुळे स्थापना कोणी केली तर पी मित्रा, अनुशीलन समिती। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो, ठीक आहे। मग सेकंड क्वेश्चन, जे की तुम्हाला बऱ्याच लोकांचं जवळजवळ 95% लोकांचं आन्सर हे राईट आलेलं आहे, काय होता प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। तर बघा, पहिलं अधिवेशन कुठे झालं, मुंबई या ठिकाणी, कधी झालं, 1895 ला, बरोबर, सॉरी 1885 ला। कोण होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे। सेकंडला कोण होते, सेकंड झालं कोलकात्याला, ठीक आहे, ते झालं 1886 ला, तिकडे होते आपले दादाभाई नवरोजी। तुमचं राईट आन्सर काय येते, दादाभाई नवरोजी। थर्ड कुठे झालं, थर्ड झालं मद्रासला। थर्ड कुठे झालं, थर्ड झालं तुमचं मद्रासला। कधी झालं ते, 1887 ला। मग मद्रासला ज्यावेळी झालं त्यावेळी तिथे अध्यक्ष कोण होते, तिथे होते बद्रुद्दीन तय्यबजी, ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी। आणि फोर्थ कुठे झालं, फोर्थ झालं तुमचं अलाहाबादला। आणि हे महत्त्वाचं आहे, फोर्थवाला खूप जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे। फोर्थ झालं तुमचं 1888 ला, त्याचे अध्यक्ष कोण होते, मग त्याचे होते जॉर्ज युल। बघा, पहिलं लक्षात ठेवायचं, पहिले होते ख्रिश्चन, ठीक आहे, सेकंड होते पारशी, थर्ड होते मुस्लिम, ठीक आहे, फोर्थ होते पहिले म्हणजे जॉर्ज युल कोण होते, पहिले परकीय, म्हणजे जे भारतीय नव्हते। मग हिंदू, पहिले हिंदू कधी होते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहे, ठीक आहे। कोण होते, चला 1892 ला होतं नागपूरला, आय थिंक हे झालेलं होतं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष कोण होते, पहिले हिंदू अध्यक्ष आहेत ते राष्ट्रीय सभा काँग्रेसचे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करणार आहात, ठीक आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न, पहिले हिंदू तुम्हाला माहिती असलं पाहिजे। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली, रामकृष्ण मिशनची स्थापना, ठीक आहे। मग रामकृष्ण मिशन हे कोणाशी निगडित आहे, तर हे आहे स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद। विवेकानंद यांचं खरं नाव काय, नरेंद्र दत्त, ठीक आहे। मग मला सांगा, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कुठे केली, तर बेलूर या ठिकाणी त्यांचा मठ होता, ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी स्थापना केली। कधी केली, 1897, 1 मे 1897। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, खूप छान छान व्हिडिओज येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना कंबाईनची 60 डेजची स्ट्रॅटेजी हवी असेल, ठीक आहे, तर तुम्ही तसं कमेंटमध्ये कमेंट करा, आपण नक्की तो आणण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली, आता लक्षात घ्या, दीनबंधू हा शब्द कोणत्या समाजाशी निगडित आहे, तर तो होता आपला सत्यशोधक समाज। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, महात्मा फुले यांनी, बरोबर। मग तुम्हाला असे प्रश्न आले की लगेच ओळखायचं की महात्मा फुले यांची निगडीत कोण कोण लोक आहेत,
तर बघा मुकुंदराव पाटील, डॉक्टर विश्राम रामजी घोले, कृष्णराव पांडुरंग भालेकर आणि डॉक्टर संताजी लाड, हे चार ऑप्शन होते. आणि यातले बरेचसे लोक जे आहेत ते सत्यशोधक समाजाशी किंवा ब्राह्मणाच्या चळवळीशी निगडीतच आहेत. मग आता इथे तुम्हाला अजून जास्त डीप अभ्यासाची गरज आहे. तर याचं राईट आन्सर लक्षात घ्या, दीनबंधू फ्री स्कूलची जी स्थापना आहे ती कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी केलेली आहे. मग विश्रामरामजी घोले कोण आहेत, तर 1875 म्हणजे 73 आपल्या माहिती सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, पण 1875 जी त्याची दुसरी परिषद होती, सेकंड परिषद, त्या परिषदेमध्ये मग अध्यक्ष कोण होते, अध्यक्ष कोण झाले, डॉक्टर विश्रामरामजी घोले यांना त्यानंतर अध्यक्ष करण्यात आलं सत्यशोधक समाजाचं. ठीक आहे, तर लक्षात घ्या ह्या प्रकारचा हा प्रश्न होता. आणि तुम्हाला माहिती सत्यशोधक समाज किंवा महात्मा फुलेंशी निगडीत परीक्षेला हमखास एक प्रश्न येतच असतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण कोणते कोणते प्रश्न बघितले, भारताशी निगडीत आपण 3 प्रश्न बघितले, त्यातला एक क्रांतिकारक चळवळीशी, एक काँग्रेसशी निगडीत होता आणि एक जे आपले समाज आहेत म्हणजे सांस्कृतिक बदल जो झालेला आहे त्याच्याशी निगडीत, हे 2 प्रश्न आपण बघितले. त्यानंतर गव्हर्नर जनरल किंवा व्हॉईसरॉय यांच्यावर एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न आपण इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. इनाम कमिशन कोणत्या गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरलच्या काळात स्थापन करण्यात आलं, महत्वाचं कमिशन होतं इनाम कमिशन. ठीक आहे, तर काय होतं इनाम कमिशन, की ज्या म्हणजे समजा एखाद्या राजाने बाकीच्या सरदारांना काही मोफत जमिनी वाटलेल्या असतील, ठीक आहे, पण त्यांची कागदपत्र आता यांच्याकडे नाही आहेत आणि ह्या ज्या मोफत वाटलेल्या जमिनीत ह्या कशा होत्या, करमुक्त जमिनी होत्या. बरोबर, म्हणजे मग ब्रिटिश लोकांनी काय झालं, जेव्हा या राजाला त्यांनी पराभूत केलं, पण याने ज्या वाटलेल्या जमिनी ह्या सरदारांकडे होत्या, त्या सरदारांकडे असलेल्या जमिनी त्यांच्याकडे एक डॉक्युमेंट नाही आहेत त्याचे, फक्त त्यांचा कब्जा आहे आणि ह्या जमिनी करमुक्त होत्या, म्हणजे याचा कुठल्याही प्रकारचा रिव्हेन्यू किंवा टॅक्स ब्रिटिशांना मिळत नव्हता. मग ब्रिटिशांनी काय केलं, इनाम कमिशन हे केलं आणि त्याच्यानुसार ह्या ज्या काही जमिनी आहेत ज्यांची कागदपत्र नाही आहेत या सरदारांकडे, त्यांच्याकडचा ताबा डायरेक्ट कोणाकडे गेला, ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे गेला. आलं लक्षात, मग हे कमिशन कोणाच्या काळात स्थापन करण्यात आलं होतं, तर याचा राईट आन्सर बघूया. ऑप्शन आहेत लॉर्ड वेल्सली, लॉर्ड बेंटिक, चार्ल्स मेटकॉल्फ आणि लॉर्ड डलहौसी. त्याचा राईट आन्सर आहे लॉर्ड बेंटिक. ठीक आहे, बेंटिक कोण होते, बेंटिक फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, फर्स्ट जी जी आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते, लॉर्ड बेंटिक. ओके, खूप महत्वाची व्यक्ती आहेत, यांच्या काळामध्ये सती प्रथा बंद झाली होती आपली. ठीक आहे, त्यानंतर 1833 चार्टर ऍक्ट सुद्धा यांच्या काळामध्ये आलेला होता आणि यांनी ग्रँड ट्रंक रोड जो होता, ग्रँड ट्रंक रोड याची देखील डागडुजीची यांनी सुरुवात केली होती यांच्या काळामध्ये. ठीक आहे, लॉर्ड बेंटिक व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्यभूषण प्रिंटिंग प्रेस खालीलपैकी कोणी स्थापन केली. आता मी याच्यामध्ये वृत्तपत्राच्या प्रश्नाच्या ऐवजी काय केलं, प्रिंटिंग प्रेसचा प्रश्न ऍड केला. ठीक आहे, म्हणजे बघा लक्षात घ्या, असे पण प्रश्न येऊ शकतात, आर्यभूषण प्रिंटिंग प्रेस खालीलपैकी कोणी स्थापन केली. तुमच्यासमोर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की भरपूर लोकांनी राईट आन्सर केलेलं आहे, बघूया राईट आहे की नाही. सेकंड ऑप्शन होतं लोकमान्य टिळक, थर्ड आहे लोकहितवादी आणि फोर्थ होतं गोपाळ बाबा वल्लंगकर. त्याचं राईट आन्सर आहे आर्यभूषण प्रिंटिंग प्रेस लोकमान्य टिळकांनी स्थापन केलं होतं. ठीक आहे, मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता केला होता, भारतभूषण. ठीक आहे, त्यांचा कोणता होता, भारतभूषण. आर्यभूषण टिळक, बघा आर्य नावातच आहे ना, आर्य म्हटलं की लगेच समजून घ्यायचं की हे टिळकांचंच असणार आहे आणि भारतभूषण कोणाचं होतं, तर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली. आता शेतकरी चळवळीशी निगडीत प्रश्न असतो, ठीक आहे, किंवा आदिवासी उठावाशी, पण मी याला काय केलं, एक वेगळं रूप, म्हणजे डायरेक्ट तेच प्रश्न नाही विचारायचे, तर थोडासा एक फिरून प्रश्न विचारण्याचा किंवा फिरून एखाद्या निगडीत घटकावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सोपा प्रश्न होता, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली, तर याचा राईट आन्सर आहे लखनौ. येते लक्षात, याचा राईट आन्सर काय, लखनौ. मला तुम्ही परत कमेंट करणार आहे, तुम्हाला माहिती, मी जे जे तुम्हाला प्रश्न विचारतो ते तुम्हाला कमेंट करायचे असतात. जसं की मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की फर्स्ट हिंदू अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसचे, सेकंड क्वेश्चन आहे तुमच्यासाठी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. ठीक आहे, कोणत्या वर्षी करण्यात आली, तर लखनौ या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कामगार हितवर्धक सभा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हणण्यापेक्षा कोणत्या व्यक्तीने स्थापन केली, हे त्याचं राईट आन्सर पाहिजे. तर ऑप्शन आहे सीताराम बोले, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर, नंतर भिवजी नरे आणि नाम जोशी. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो भिवजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभेची स्थापना केलेली होती. मग हे दोन व्यक्ती कोण होते, तर या दोन व्यक्तींच्या मदतीने भिवजी नरे यांनी कामगार हितवर्धक सभेची स्थापना केलेली होती. ठीक आहे, तर याचं सुद्धा इयर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. मला माहिती आहे 100% भरपूर लोकांना माहिती असणार आहे, म्हणून मी मुद्दाम सांगत नाही, मुद्दाम काय करते तुम्हाला होमवर्क देतोय. म्हणजे ज्यांना माहिती नाही ते काय करतील, कमेंटमध्ये तरी चेक करतील आणि त्यांना कळेल की अच्छा हे आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे तुमचा अलर्टनेस राहील की तुम्ही पुन्हा जाऊन चेक करताय. ओके,
तर कामगार हितवर्धक सभेची इयर हे तुम्हाला कमेंट करायचं आहे, हा तुमच्यासाठी थर्ड होमवर्कचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहेत, बघूया पहिले ऑप्शन ते एकदा बघूया, आगा खान, सर मोहम्मद शफी, मोहम्मद अली जिन्ना आणि महाराज सर मोहम्मद अली. त्याचा राईट आन्सर आहे महाराज सर मोहम्मद अली, हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे, मला सांगा मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती, तर ती झाली होती ढाका या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मुष्टी फंड योजना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अवलंबली होती. तुम्हाला माहिती आहे समाजसुधारकांवर भरपूर प्रश्न येतात आणि त्यामुळेच आपण समाजसुधारकांचा जो कोर्स आहे तो बनवला होता. ठीक आहे, कारण की बघा 15 पैकी जवळजवळ 6 ते 8 प्रश्न डायरेक्टली तुमचे समाजसुधारकांशीच निगडीत असतात, त्यामुळे तुमचा 50% वेटेज जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर इतिहासात मार्क नाही आहेत, त्याचा एक फंड आहे आणि तो तुम्हाला मी ऑटोमॅटिकली सांगतो या प्रश्नांच्या रूपाने की तुम्हाला जर हिस्ट्रीमध्ये मार्क्स घ्यायचे तुमचे समाजसुधारक चांगले पाहिजेत त्यासाठी आपण कोर्स केलेला आहे. तर तुम्ही जो एकदम खूप छान आहे तो व्हिडिओ ऑडिओ रूपात आहे, तुम्हाला प्रत्यक्षात कळेल सुद्धा. आणि मी जिथे जिथे प्रश्न आहे ते सांगितले की या ठिकाणी प्रश्न आला आहे किंवा हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे आणि काही गोष्टी या स्टोरी रूपाने सुद्धा सांगितल्या आहेत ते शिकवताना, तर ह्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहेत. ठीक आहे, तर ज्यांना बाय करायचं आहे त्यांनी 149 तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, मुष्टी फंड योजना कोणत्या समाजसुधारकाने अवलंबिली होती, तर याचं राईट आन्सर आहे खालीपैकी ऑप्शन बघूया, भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पंजाबराव देशमुख, आणि यापैकी नाही, तर यापैकी नाही याचं राईट आन्सर नाही आहे. याचं राईट आन्सर आहे भाऊराव पाटील. तर भाऊराव पाटील यांनी तुम्हाला माहिती शिक्षण संस्था उभारली होती आणि ह्या संस्थेला पैशांची गरज होती आणि अन्नधान्याची सुद्धा गरज होती. मग त्यांनी काय केलं की गावागावात जाऊन ते काय करायचे, एक एक मूठ धान्य, म्हणजे समजा पहिले कसं जात्यावर धान्य दळायचे, तर जात्यावर धान्य दळत असताना तिथे एक पिशवी साईडला ठेवती की जेव्हा तुम्ही धान्य दळायला याल तर त्यातली एक मूठ धान्य तुम्ही त्या पिशवीत टाकायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही योजना होती, ही भाऊराव पाटील यांनी अवलंबिली होती किंवा यांनी सुरुवात केली होती या योजनेला. अति महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलंय, प्रत्येक टेस्ट आपली शेवटपर्यंत बघायची, शेवटी काही महत्त्वाचे प्रश्न असतात बरोबर. तर शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न, प्रति सहकार पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. मग त्याच्यामध्ये ऑप्शन होते मुकुंद रामराव जयकर, म्हणजे ज्यांना आपण म्हणतो बॅरिस्टर एम आर जयकर, श्रीपतराव शिंदे, नची केळकर आणि बेहरामजी मलबार. तर याचं राईट आन्सर आहे मित्रांनो, बऱ्याच लोकांनी शिंदे केलं, कोणी जयकर केलं, याचं राईट आन्सर आहे नची केळकर. मग नची केळकर कसे काय, तर बघा 1922-23 ज्यावेळी आपला पक्ष स्वराज्य पक्षाची स्थापना झाली, तर स्वराज्य पार्टीची, तर त्याच्यानंतर काय झालं, चित्तरंजन दास यांचा काय झाला, मृत्यू झाला त्यानंतर काही वर्षामध्ये. ठीक आहे, आय थिंक 25 आसपास त्यांचा मृत्यू झाला. तर यानंतर काय झालं, मग जो मराठी लोकांचा किंवा महाराष्ट्रीयन लोकांचा जो काही गट होता त्याच्यामधला, तर त्यांना त्या पक्षातून बाहेर करण्यात आलं, दूर करण्यात आलं. मग त्यामुळे नचिकेळकर यांनी काय केलं, तर एक स्वतःचा पक्ष ज्याचं नाव होतं प्रति सहकार पक्ष, याची नंतर त्यांनी स्थापना केली. येते लक्षात, तर या प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आणि शेवटचा अगदी सोपा प्रश्न, 1936 फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, जे की ऑलमोस्ट सर्वांनी राईट आन्सर केलेलं आहे जवाहरलाल नेहरू. काही लोकांनी गडबडीत नेहरू नेहरू बघून हे टिक केलं, पण लक्षात घ्यायचं राईट आन्सर काय, जवाहरलाल नेहरू ना की मोतीलाल नेहरू. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करताना सुद्धा बघायचं, पूर्ण वाचायचं आहे, शांततेत वाचायचं आहे, चारीच्या चारी ऑप्शन वाचायचे. जरी तुमचं आन्सर फर्स्ट ऑप्शनमध्ये आलं तरीसुद्धा तुम्हाला चारीच्या चारी ऑप्शन तुम्हाला वाचायचे आहेत, कारण की कुठेतरी कन्फ्युजन होऊ शकतं. जसं की इथे नेहरू आहे, बऱ्याच लोकांनी काय केलं, नेहरू आहे ओके, पण त्यांनी वाचलं नाही मोतीलाल आहे की जवाहरलाल आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी एक्झाममध्ये हे करायचे आहेत, नीट बघायचे आहेत. आणि ज्यांना स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा, मग जास्तीत जास्त कमेंट असतील तर मग मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवेल, नाहीतर मग आपण हीच सिरीज जी आपली चालू आहे तिथं चालू असणारच आहे. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.